Myself is Pawar H from HGM College Karad. Now last lecture we study the set and relation topic. So अपन last lecture मध्ये set and relation मध्ये काय बघितलेलं की set ची definition बघितलेली. So what is a set? Set is a collection of well defined object. So well defined is a very important word for set. Now next काय बघितलेलं की set is a collection of some different things having some कॉमन प्रॉपर्टीज मीन्स एक वेगवेगळ्या गोष्टी असतील पण त्यामध्ये काही कॉमन प्रॉपर्टी असू शकते. म्हणजे आपण जर नंबर्सचं बघितलं सर वी हॅव अ एनी टाईप ऑफ नंबर नॅचरल नंबर आहे रॅशनल नंबर आहे इंटीजर आहेत इरॅशनल नंबर आहे सो होल नंबर्स आहेत. मग त्यामध्ये मग जर मी स्पेसिफाय केलं की 2, 4, 5, 6 हा सेट घेतला सो दिस इज अ नॅचरल नंबर टाईप बट द ह्यामध्ये कॉमन प्रॉपर्टी काय ऑल इज अ इवन नंबर्स. सो तो सेट कुठल्या टाईपचा झाला कलेक्शन ऑफ नॅचरल इवन नंबर विच इज लेस दॅन 8 कारण आपण 6 पर्यंतच नंबर घेतले त्यामुळे काय होणार आहे विच इज लेस दॅन 8. सो हे आपण बघितलेलं. त्यानंतर आपण सेट कसा लिहितो तर सेट एव्हरी टाईम वी कॅन राईट अ कॅपिटल लेटर्स. कॅपिटल लेटर्स मीन्स सेट ए सेट बी सेट ए सेट बी. सो आपण तो कसा डिनोट करतो कॅपिटल लेटर्स. आणि सेटमधले आतमधले ऑब्जेक्ट असतात त्यांना आपण काय म्हणतो एलिमेंट्स म्हणतो. काय म्हणतो आपण एलिमेंट्स म्हणतो आणि एलिमेंट्स इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल लेटर्स. फॉर एक्झाम्पल सेट ए इज कंटेन ए बी सी डी या सेट बी कंटेन ए ई आय ओ यू. सो आतमधले एलिमेंट्स कशा असतात स्मॉल लेटर्सने असतात डिनोट करतो अँड विच इज सेपरेटेड बाय कॉमा विच इज सेपरेटेड बाय कॉमा. सो दिस इज अ एलिमेंट्स सेट ए इज कंटेन ए बी सी डी आणि सेट बी इज कंटेन ए ई आय ओ यू. नाव त्यानंतर आपण काय बघितलेलं की नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए या कार्डिनॅलिटी ऑफ सेट ए या साईज ऑफ सेट ए मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए वी डिनोटेड बाय एन ऑफ ए अँड वी कॅन काउंट द नंबर ऑफ एलिमेंट्स मीन्स ए बी सी डी मीन्स 1, 2, 3, 4. सो नंबर ऑफ एलिमेंट्स सेट ए विच इज 4. नंबर ऑफ एलिमेंट्स सेट बी काउंट द नंबर 1, 2, 3, 4, 5. सो नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी इज 5. सो दिस इज कॉल्ड एज अ ऑल्सो कार्डिनॅलिटी ऑफ सेट या साईज ऑफ सेट. त्यानंतर आपण बघितलेल्या मेथड्स बघितलेल्या. सो आपण दोन मेथड्स बघितलेल्या. काय मेथड बघितलेल्या फर्स्ट मेथड बघितलेली रोस्टर मेथड अँड सेकंड बघितलेली सेल बिल मेथड. रोस्टर मेथडमध्ये आपण काय करतो लिस्ट ऑफ ऑल पॉसिबल एलिमेंट्स लिस्ट ऑफ ऑल पॉसिबल एलिमेंट राईट इन विथ इन कशामध्ये लिहितो ब्रेसेसमध्ये लिहितो या कर्ली ब्रॅकेटमध्ये अँड एलिमेंट सेपरेटेड बाय कॉमा. एलिमेंट्स लिहिल्यानंतर सेपरेटेड बाय कॉमा करतो. दॅन आफ्टर सेल बिल मेथडमध्ये काय करतो की आपल्याला जर एखादी एक्झाम्पल असं दिलं असेल की ए इज कंटेन 1, 3, 5, 7, 9 ओके आणि आपल्याला हा सेट सेल बिल फॉर्ममध्ये लिहायचा आहे. सेल बिल फॉर्म मीन्स काय की गिवन सेट राईट इन अ सच अ वे कंडिशनमध्ये लिहायचं आहे त्याला कंडिशनमध्ये बिल्ड करायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये येणाऱ्या एलिमेंट्सला ती प्रॉपर्टी युनिक असेल. मीन्स इथे काय दिसतात आपल्याला 1 दिसतोय 3 दिसतोय 5 दिसतोय 7 दिसतोय 9 दिसतोय. सो दिस इज अ नंबर अँड दिस टाईप ऑफ नंबर दिस इज अ नॅचरल नंबर बट अगेन हे कॉमन प्रॉपर्टी 1, 3, 5, 7, 9 विच इज अ ऑड कॉमन नंबर ओके ऑड नंबर आहे हे. सो आपण ह्याला बिल कसं करू शकतो एक्स एक्स इज कंटेन एक्स ऑब्लिक देऊ शकता किंवा कोलन देऊ शकता. एक्स इज नॅचरल ऑड नंबर विच इज लेस दॅन किती असेल हे. नेक्स्ट ऑड नंबर कोणता आहे ह्याच्यातला नॅचरल नंबर मधला 11. नेक्स्ट ऑड नंबर काय आहे 11. अदरवाईज त्याला अगेन दुसरी कंडिशन आपण काय देऊ शकतो एक्स एक्स ऑब्लिक एक्स इज इक्वल टू 2n + -1 2n - 1 मीन्स सपोज एन इज इक्वल टू इथे 1 टाकला 2 मल्टिप्लाय 1
2 minus 1, 1 yala. N is equal to 2 dapla. 2 multiply 2, 4. 4 minus 1, 3 yala. N is equal to 3 dapla. 6, 6 minus 1, 5 yala. N is equal to 8, 4 dapla. Ite 8 minna, minus 1, 7 yala. N is equal to 5 dapla. 2 multiply 5, 10. 10 minus 1, 9 yala. N is equal to, suppose me 6 dapla. तो इतने का होइल 12, 12 minus 1, 11, 11 present आहे का? नहीं. So इतने condition का है ना, n belongs to natural number and n is less than equal to 5 और दूसरी condition n is less than 6. हाँ दोगा में कितने कोमती ही condition होता है. Mean इतने अपन cell build form मधे लिया, means elements अपन specify condition मधे locate केला. Okay? तो जाने करूँ, एनारे जे elements ला ही property unique असे. Okay? So cell build form agila. Now upon next bagnara hot third, which is the Venn diagram. This is also important. Venn diagram. Venn diagram made. Exactly. The pictorial representation. The pictorial presentation. Representation. Pictorial representation, the set is called Venn diagram. It's called pictorial representation is called Venn diagram. Set is called as a Venn diagram. But the pictorial representation means काय? अपन दिलेला set ला triangle मधे, rectangle मधे, square मधे, circle मधे, means any close figure मधे discuss present करतो. For example, suppose इथे set A आहे माझा. दोन तीन set इथे. Set A is contained 1, 2, 3. This is a roster form presentation. A, B, C. C is a set 4, 5. ओके आता हे सेट मी कुठल्या फॉर्म मध्ये लिहिले रोस्टर फॉर्म मध्ये लिहिले नाउ हे आपल्याला वेन डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करायचे मग वेन डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करताना आपण कोणतीही क्लोज फिगर मध्ये ते रिप्रेझेंट करू शकतो म्हणजे तुम्ही ट्रायंगल काढू शकता स्क्वेअर काढू शकता रेक्टेंगल काढू शकता अदरवाइज सर्कल काढू शकता कोणतीही क्लोज फिगर सपोज मी ए सेट रिप्रेझेंट करते सपोज ए इज अ रेक्टेंगल मध्ये सेट करते 1 2 3. This is my set A. Suppose next B set. Triangle मदे represent करते A, B, C. हाँ जो set B आहे. Suppose C set. मी circle मदे describe करते. C, कोणते elements है? 5 and 4. This is set C. म्हणजे कोणत्याही close figure मदे set ला represent करना, it is a Venn diagram. I hope you understand how to represent the Venn diagram. So now we solve some example which is the methods of roster and cell build method. So we can solve some example. So write down first example. Describe the following set in roster form. आपल्याला ह्यावर एक किंवा दोन मार्कासाठी एग्जांपल हे येऊ शकतं रोस्टर फॉर्म मीन्स आपल्याला एक फॉर्म दिला असेल रोड आणि त्याला आपल्याला रोस्टर फॉर्म मध्ये डिस्क्राइब करायचं असेल एक किंवा दोन मार्कासाठी हा क्वेश्चन येऊ शकतो सो फर्स्ट सेट ए इज इक्वल टू मी पहिल्यांदा सगळे एग्जांपल घेते आणि त्या नंतर आपण त्याचे सोल्यूशन बघूया सो सेट ए इज इक्वल टू curly bracket contain x, x is a letter of the word movement next set B curly bracket contain x, x is equal to 2n plus 1, comma, n belongs to natural number, 3.
3. Set C, curly bracket under x, x is equal to n cube and n is largest in between 1 to 5. Okay. 4. X. Y. Y belongs to integer and minus 4 is less than y is less than 4. 5. D. X. X is equal to square root of 25, comma. X belongs to natural number. 6. D. E. X. X is a prime number, which is less than, prime number less than 30. ओके सो आपण इथे काय केलेलं आहे, हे काही सेट दिलेले आहेत त्याला आपल्याला रोस्टर फॉर्म मध्ये आणायचे आहे. रोस्टर फॉर्म मीन्स एक्झॅक्टली काय असतो, वी लिस्ट ऑफ ऑल पॉसिबल एलिमेंट राइट इन ब्रेसेस. सो इथे काय दिलं आहे, एक्स इज द लेटर ऑफ द वर्ड मूवमेंट. आता एक सांगायचं राहिलं की एक नोट कंपल्सरी डोक्यात ठेवायची की एखादा एलिमेंट रिपीट होत असेल तर तो आपण एकदाच लिहिणार. फॉर एक्झाम्पल, एखादा एलिमेंट रिपीट होत असेल तर तो आपण एकदा लिहिणार. एखादा ह्याच्यामध्ये 1 2 3 4 आणि आपल्याला तो सेटमध्ये लिहायचा आहे, 1 1 2 2 3 3 असा आला असेल तर 1 2 वेळा रिपीट झाला आहे तो आपण सेटमध्ये एकदाच लिहिणार. 2 हा 2 वेळा रिपीट झाला आहे तर तो सेटमध्ये एकदाच लिहिणार. 3 हा 2 वेळा रिपीट झाला आहे तरी आपण सेटमध्ये लिहिताना तो एकदाच लिहिणार. म्हणजे एखादा एलिमेंट जर रिपीट होत असेल तर तो आपण फक्त एकदा लिहायचा. ओके, हे डोक्यात ठेवा. सो आता इथे आपल्याला काय लिहायचं आहे, एक्स इज द लेटर ऑफ द वर्ड मूवमेंट. आता मूवमेंट ह्या शब्दातले लेटर आपल्याला सेटमध्ये लिहायचे आहेत. सो ए इज अ सेट स्टार्टिंग मूवमेंटचा एंड, दॅन आफ्टर एलिमेंट सेपरेटेड बाय कॉमा. सो कॉमा केलं कंपल्सरी. दॅन आफ्टर ओ, दॅन आफ्टर बी, दॅन आफ्टर ई, दॅन आफ्टर अगेन एम रिपीट झाला आहे. सो ऑलरेडी आपण लिहिला आहे त्यामुळे तो लिहायचा नाही. सो दॅन आफ्टर ई, ई ऑल्सो रिपीटेड झाला आहे त्यामुळे तोही लिहायचा नाही. दॅन आफ्टर एन अँड लास्ट टी. सो मुवमेंट ह्या वर्ड्समध्ये आपण सेटमध्ये कुठल्या फॉर्ममध्ये लिहिला, रोस्टर फॉर्ममध्ये लिहिला, मीन्स ऑल पॉसिबल एलिमेंट्स आपण लिहिणार. ॲज वेल ॲज जे रिपीट झाले आहेत ते ओनली 1 टाइम्स लिहिणार. सो दिस इज माय सेट ए इन रोस्टर फॉर्म. नाव नेक्स्ट, एक्स. एक्स इज इक्वल टू 2n + 1. एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. सो ह्या नॉट गिवन एनी कंडिशन. नॅचरल नंबर कुठपर्यंत आहे, इन्फिनिटीपर्यंत आहे. सो आपण ईच अँड एवढी इथे घेऊ शकत नाही. सो आपण स्टार्टिंग करायची. सो नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात, ऑब्विसली 1 पासून स्टार्ट होतात. सो आपण काय करायचं, एन तिथे पुट करायचा 1. सो 2 × 1 2 + 1 3. सो माय फर्स्ट एलिमेंट्स काय मिळाला, 3. दॅन आफ्टर नेक्स्ट नॅचरल नंबर कोणता असणार, 2. सो 2 इथे पुट करा, 2 × 2 4 4 + 1 5. सो नेक्स्ट नॅचरल नंबर आपल्याला काय मिळाला, एलिमेंट्स काय मिळाला, 5. नेक्स्ट नॅचरल नंबर कुठला असणार आहे, इथे 3. 3 इथे मल्टिप्लाय करा, 3 × 2 6 6 + 1 7. सो नेक्स्ट एलिमेंट मिळाला 7. फोर नेक्स्ट नंबर एनचा हा कुठला असणार आहे, पुढे 4 असणार आहे. 4 मल्टिप्लाय करा इथे, 4 × 2 8 8 + 1 9. सो नेक्स्ट एलिमेंट 9 मिळाला. पण असं आपल्याला माहिती का कुठपर्यंत आहे, अप टू इन्फिनिटी. म्हणून इथे काय करायचं, कॉमा करून डॉट 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 कर्ली ब्रॅकेट क्लोज करायचं. सो दिस इज माय बी सेट. ऑल पॉसिबल एलिमेंट्स आपण लिहिले, त्याला कंडिशन काय आहे, 2n + 1, आणि एन कुठे बिलॉंग्स होतो, नॅचरल नंबर. सो नॅचरल नंबर स्टार्टेड विथ 1 to infinity. सो वी फर्स्ट पुट 1, नेक्स्ट पुट 2, नेक्स्ट पुट 3, अँड वॉट एवर नंबर इज गिवन वी कॅन राईट इन ब्रेसेस अँड सेपरेटेड बाय कॉमा. नाव नेक्स्ट काय आहे, सी. सी इज अ सेट एक्स ऑब्लिक एक्स बिलॉंग इज इक्वल टू एन क्यू, बट एन इज गिवन कंडिशन, एन इज लार्जेस्ट इन बिटवीन लेस दॅन इक्वल टू 1 अँड लेस दॅन इक्वल टू 1 अँड लेस दॅन इक्वल टू 5. सो काय करायचं आपल्याला,
एंड मध्ये कुठले नंबर घेणार आहे, 1 घेणार, 2 घेणार, 3 घेणार, 4 घेणार, 5 घेणार, 6 घेणार का? नाही, का? बिकॉज 6 इज ग्रेटर दॅन 5. सो आपण कुठपर्यंत नंबर घेणार यांचे 1 2 3 4 5. सो आपण इथे आता सी सेट घेणार आहोत. सी मध्ये फर्स्ट आपण 1 घेतला, 1 चा क्यूब 1 येणार. दॅन आफ्टर 2, इट इज पॉसिबल 2 इज ग्रेटर दॅन 1 अँड लेस दॅन 5? येस. सो 2 चा क्यूब विच इज 8. दॅन आफ्टर 3 घेणार, 3 चा क्यूब विच इज 27. 4 चा क्यूब विच इज 64. ओके, 5 चा क्यूब विच इज 125. 6 घेणार का? कंडिशन इज फेल. सो आपण सी कंटेन 1, 8, 27, 64, 125 ह्या आपला रोस्टर फॉर्म मधला सेल झाला. नाव नेक्स्ट कुठला बघणार आहोत, एक्स इज इक्वल टू वाय. वाय बिलॉंग्स टू इंटीजर, वाय बिलॉंग्स टू इंटीजर अँड कंडिशन इज गिवन -4 इज लेस दॅन वाय इज लेस दॅन 4. मीन्स वाय हा इंटीजर मध्ये जातो, पण इंटीजर कोणते आहे? मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी पर्यंतचे इंटीजर आहे. पण हिअर गिवन कंडिशन, काय कंडिशन दिले? की वाय इज लायगेसिंग बिटवीन -4 टू +4. मीन्स एक्स इज इक्वल टू ऑल पॉसिबल एलिमेंट घ्यायचे, -4 पेक्षा मोठा एलिमेंट्स कोणता आहे? -3. त्यापेक्षा मोठा एलिमेंट्स कोणता आहे? -2. त्यानंतर -1, 0, 1, 2, 3. दॅन आफ्टर 4 घेऊ शकते का? नाही. 4 इज लेस दॅन 4, कंडिशन इज फेल. सो दिस इज ऑल पॉसिबल एलिमेंट इन सेट एक्स. नाव नेक्स्ट काय बघणार आहोत, डी इज अ सेट ऑफ ए कर्ली ब्रॅकेट कंटेन एक्स ऑब्लिक एक्स इज इक्वल टू √25 अँड एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. मीन्स एक्स इज इक्वल टू √25 मीन्स इज कंटेन टू नंबर. √25 मीन्स काय? +-5 येणार त्याचा आन्सर. म्हणजे एक्सची व्हॅल्यू +5 असेल किंवा एक्सची व्हॅल्यू -5 असेल, बट गिवन कंडिशन एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. सो एक्स इज इक्वल टू -5 पॉसिबल असेल का? नाही, बिकॉज -5 बिलॉंग्स टू इंटीजर. -5 नॅचरल नंबरमध्ये एक नाही. सो इथे फक्त कोणती पॉसिबिलिटी असेल? डी इज इक्वल टू ओनली 5. डी इज इक्वल टू ओनली 5. अगेन मी रिपीट करते, एक्स इज इक्वल टू √25. √25 मीन्स काय? इज कंटेन टू पर एक्सच्या दोन पॉसिबिलिटी असेल, +5, -5. बट गिवन कंडिशन एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, सो ओनली टेक इन पॉझिटिव्ह 5. ओके, नाव नेक्स्ट सेट ई. ई मध्ये काय दिलं आहे? एक्स ऑब्लिक एक्स इज अ प्राईम नंबर विच इज लेस दॅन 13. आता आपल्याला प्राईम नंबर काढायचे. प्राईम नंबर मीन्स काय? दोज नंबर विच इज फॅक्टर इज 1 अँड इट्सेल्फ. असे नंबर असतात की ज्याचे फॅक्टर्स या डिवाइड फॅक्टर्स ते स्वतः असतात, अदरवाइज 1 असतो. सो आता स्टार्टिंग ऑफ प्राईम नंबर कुठून होतात? 2 हा 1 ने मल्टिप्लाय असूया, त्याचे डिवायजर काय असणार आहेत? 2च असणार आहे. दॅन आफ्टर 3 नेक्स्ट नंबर 4 चे फॅक्टर्स काय असणार आहे? 1 असणार आहे, 2 असणार आहे आणि 4 असणार आहे. म्हणजे 1 आणि इट्सेल्फपेक्षा जास्त फॅक्टर्स मिळाले, त्यामुळे 4 हा प्राईम नंबरमध्ये नसणार. 5 नेक्स्ट नंबर, 7 नेक्स्ट नंबर, 9 चे काय असणार आहे? 1 असणार आहे, 3 असणार आहे आणि 9 इट्सेल्फ असणार आहे, त्यामुळे 9 पण नसणार. दॅन आफ्टर 11 येस, 11चे फॅक्टर्स काय असणार आहे? 11 इट्सेल्फ आणि 1 असणार आहे. दॅन आफ्टर 13 बट विच इज लेस दॅन 13 नॉट पॉसिबल. म्हणजे ह्यामध्ये ई हा ह्याच्यामध्ये प्राईम नंबर कोणते येणार? 2, 3, 5, 7, 11. ओके, नाव दिस इज द डिस्क्राईब द फॉलोइंग सेट इन द फॉर्म ऑफ रोस्टर फॉर्म. आता आपण काय करणार आहोत, अजून दोन एक्झाम्पल ह्यावरचे बघूया. 7 एक्झाम्पल, सेवन एफ इज अ सेट. एफ इज अ सेट एक्स, एक्स बिलॉंग्स टू इंटीजर, -3 डिवाइडेड बाय 2 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 9/2. ओके, अँड
आठवा एग्जांपल बघूया. जी इज अ सेट विच इज एक्स ऑब्लिक एक्स इज अ टू डिजिट नंबर सच दैट द सम ऑफ इट्स डिजिट इज एट. ओके, सो आपल्याला आता दोन एक्झाम्पल बघायचे आहे. आपल्याला सेल बिल फॉर्म मध्ये दिलेले आहे आणि कन्वर्ट कशामध्ये करायचे आहे, रोस्टर फॉर्म मध्ये. रोस्टर फॉर्म मीन्स काय? ऑल पॉसिबल एलिमेंट्स राइटिंग इन ब्रेसेस अँड सेपरेटेड बाय कॉमा. सो आता एक्स एक्स कुठे बिलॉंग्स होतो? इंटीजर मध्ये. पण हा एक्स लायजेस इन बिटवीन मायनस 3/2 अँड लेस दॅन 9/2 मध्ये आहे. म्हणजे सपोज हा मायनस 3/2 असेल, दॅन आफ्टर इथे माझा समथिंग 1 मायनस 1 असेल, इथे 0 असेल, इथे 1 असेल, इथे 2 असेल, इथे 3 असेल, इथे 4 असेल. ओके, आणि इथे 5 असेल. या साईडला समथिंग मायनस 2 असेल. ओके, पण मला इंटीजर घ्यायचे आहेत, म्हणजे इंटीजर कसे असणार? मायनस 2, मायनस 3, मायनस 4, मायनस 5, 1, 2, 3, 4. फ्रॅक्शनमध्ये नसणार. सो आधी आपण ह्या फ्रॅक्शनला पहिल्यांदा कन्वर्ट करूया. मायनस 3/2 म्हणजे काय असतो? मायनस 1.5. मायनस 1.5 चेक करा, ह्याने ह्याला डिवाइड केलं तर मायनस 1.5. आणि 9/2 मीन्स काय असणार आहे? 9/2 मीन्स 4.5, पॉझिटिव्ह 4.5, म्हणजे समथिंग इथे 9/2 असेल. ओके, आता ह्यापेक्षा मोठे आणि त्यापेक्षा लहान आपल्याला इंटीजर घ्यायचे. सो मायनस 1.5 पेक्षा मोठा इंटीजर कोणता आहे? मायनस 1, 0, 1, 2, 3, 4, 5. बट 4.5 पेक्षा छोटा इंटीजर कोणता आहे? 4. मीन्स ह्यामध्ये हितून फक्त हितपर्यंतचे जेवढे नंबर्स असतील तेवढेच इन्क्लूड होणार, अदरवाईज इन्क्लूड होणार नाही. कारण इंटीजर हे मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी जाणार आहे. पण इथे कंडिशन दिले, काय कंडिशन दिले? एक्स इज ग्रेटर दॅन मायनस 3/2 अँड लेस दॅन 9/2. ह्यांना आपण नंबरमध्ये कन्वर्ट केलं. कसं केलं? फ्रॅक्शन नंबर आहे, डेसिमल पॉईंटमध्ये कन्वर्ट केलं. मायनस 1.5 आणि प्लस 4.5 मध्ये त्यांना कन्वर्ट केलं. मग ह्यामधले इंटीजर्स घ्यायचे आहेत. सो ते इंटीजर काय असणार आहे एफ मध्ये? मायनस 1, 0, 1, 2, 3, 4. 5 येणार का? 5 विच इज ग्रेटर दॅन 4.5, म्हणून 5 येणार नाही. सो ओनली दिस एलिमेंट प्रेझेंट इन सेट एफ. ओके, ना नेक्स्ट काय बघणार आहोत आपण? जी सेट बघणार. जी सेटमध्ये काय बघणार आहे? एक्स आहे, एक्स इज अ टू डिजिट नंबर, दोन डिजिट नंबर आहे. सच दॅट द सम ऑफ इट्स डिजिट इज ए, म्हणजे आपल्याला दोन डिजिट नंबर असा घ्यायचा आहे की ज्याची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला ते ॲडिशन किती मिळायला पाहिजे? ए. डिजिट दोन म्हटल्यानंतर ते स्टार्टिंग कुठून होणार? 10 पासून होणार. आणि एंड कुठे होणार? 99 मध्ये होणार. म्हणजे आपल्याला 10 to 99 मध्ये डिजिट घ्यायचे. ओके, कारण 10 आधीचा 1 डिजिट असणार आणि 99 पुढचे 3 डिजिट असणार. सो मला जे नंबर्स घ्यायचे ते लायजेस इन बिटवीन दीज 10 to 99. सो एफ इज कंटेन. ते नंबर पण 2 डिजिट चॉईस करताना असे करायचे की ज्यांचे ॲडिशन काय आलं पाहिजे? 1. सो चेक करूया, 11 ॲडिशन 8 होते का? नाही. 15 नाही. सो 17 ॲडिशन किती होणार? 8. दॅन आफ्टरचा नंबर काय असेल बघा, चेक करा, 26. ह्या दोघांचे ॲडिशन किती होणार आहे? 8. दॅन आफ्टरचा नंबर कोणता असणार आहे? 44. ह्या दोघांचे ॲडिशन किती होणार आहे? 8. दॅन आफ्टर 53. ह्या दोघांचे ॲडिशन किती होणार आहे? 8. दॅन आफ्टर पण एक नंबर आपल्या इथे राहायला अगेन मी दूर करते. 1 आणि 7 ह्यांची ॲडिशन 8 झाली, 2 आणि 6 ह्यांची ॲडिशन 8 झाली. दॅन आफ्टर 30 टेबलमध्ये 3 अँड 5 35 नंबर ह्यांची ॲडिशन 8 होणार आहे. दॅन आफ्टर 40 टेबलमध्ये किती होणार आहे? 44 ह्यांची ॲडिशन 8 होणार आहे.
then after 53 hence addition 8 होना रहे, then after 62 hence addition 8 होना रहे, then after 71 hence addition 8 होना रहे, अनि last number 80 80 hence addition 8 होना रहे. So those number means we can write here element which is two digits number and such that the sum of digits is 8. So हे एलिमेंट्स त्यामध्ये येणार आहे कोणकोणते एलिमेंट्स येणार आहे 17 26 35 44 53 62 71 एंड 80. सो दिस इज अ रोस्टर फॉर्म मेथड. नाउ नेक्स्ट लेक्चर वी सॉल्व द एग्जांपल डिपेंड्स ऑन द सेल बिल मेथड. थैंक यू.